नियमानुसार 100 कोटी रुपयांपेक्षा ज्यावेळेस कुठलाही आर्थिक गुन्हा असेल त्यावेळेस त्याचा कॉग्निझन्स हा ईडीला घ्यावा लागतो. ईडी वेगळा एफआयआर करत नाही. जो एफआयआर असतो 100 कोटीच्या वरच्या कुठल्याही बाबीचा आर्थिक तक्रारीचा ते थेट ईडीकडे जातं. त्यानुसार ही जी तक्रार आहे ती तक्रार ईडीकडे गेली. ईडीने त्याच्यामध्ये त्यांची जी काही प्राथमिक कारवाई आहे ती प्राथमिक कारवाई त्याच्यामध्ये केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारचा यातला कुठलाही संबंध नाही. राज्य सरकार कुठे सुडाने वागतंय, कोणाला राज्य सरकार टार्गेट करतंय असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आणि पूर्णपणे नियमाने ही जी काही कारवाई आहे ती चाललेली आहे. यामध्ये राज्य सरकारचा हस्तक्षेप नाही. या संदर्भातली चौकशी होईल. चौकशीमध्ये कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारे बाबा आम्हाला काहीतरी कुठे गुंतवलं जात आहे वगैरे अशा प्रकारची तक्रार करणं हे योग्य नाही. राज्य सरकारने हे केलं नाही. राज्य सरकार अशा गोष्टी करत नाही. सगळ्यात महत्वाचं असं आहे की आमची महायुती ही 100% निवडणुका जिंकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख सगळ्यांना माहिती असताना आम्हाला अशा प्रकारचे हतकंडे करण्याची कुठली आवश्यकता देखील नाही. त्यामुळे कोणालाही ज्याला राजकारण कळतं असा व्यक्ती समजू शकतो की जिंकणारे लोक अशा प्रकारे कधीच करत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं अकारण आमच्या सरकारवर याबद्दल आरोप लावणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.